T20 कार्यक्रमात केंद्र सरकारने खर्चाचा अतिरेक केला. एवढ्या पैशामध्ये 10-20 धरणं झाली असते, शेतकऱ्यांना मदत करता आली असती. केंद्र सरकारवर बाळासाहेब थोरात यांची टीका. धुळे जिल्ह्यातील जनसंवाद यात्रेचा समारोप. दिल्लीत झालेल्या T20 कार्यक्रमात केंद्र सरकारने खर्चाचा अतिरेक केलाय. एवढ्या पैशामध्ये देशात 10-20 धरणं झाली असती. दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या शेतकऱ्याला मदत करता आली असती. T20 कार्यक्रमाचा सामान्य माणसाला कोणताही फायदा झाला नाही. या कार्यक्रमामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात कोणताही बदल झाला नाही, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. कोणती गोष्ट असते तिला काही मर्यादा असते. ठीक आहे, G20 तुम्ही जोरात केलं, G20 केलं, प्रचंड खर्च केला. खर्चाचे आकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की अरे ह्या G20च्या खर्चामध्ये 10-20 धर्म झाले असते या देशातले. ते धर्मांना पैसे नाहीत, शेतकऱ्याला मोबदत द्यायला पैसे नाहीत. G20 केला तुम्ही, आम्हाला सांगा का तुमच्या जीवनात काय परिणाम झाला? तुमच्या युवकांच्या नोकऱ्या तुम्हाला मिळणार का? महागाई कमी होणार का? G20 ना महागाई वाढणार, तुम्हाला हा खर्च तुमच्याच खिशातून काढला जाणार. G20 40 वर्षापूर्वी इंदिराजींच्या काळात सुद्धा झाला होता. त्यावेळेस सुद्धा परदेशातले सगळे प्रमुख पाहुणे आले होते. तो व्हिडिओ सुद्धा आता आपल्याला दिसेल, तुम्ही पाहिला ना तो व्हिडिओ दिसेल. काही नाही, शांततेनं नमस्कार होतं, बसायला सगळ्या जागा होती, शांतती. कुठं दाम डौल नाही, खर्चाचा अतिरेक नाही, उधळपट्टी नाही, कोणाचं कौतुक नाही, काही नाही. प्रश्नांवर चर्चा, सगळे प्रमुख देशात जगातले आले, सगळ्यांनी प्रश्नावर चर्चा केली, शांततेने व्यवस्थित मेजवाने बिजवाने धोडले नाही. जेवण बरं दिलं असेल तर मेजवाने म्हणून नव्हतो आणि व्यवस्थित पद्धतीनं त्यावेळी जगाच्या प्रश्नांवरची सगळ्यात सुंदर चर्चा ही इंद्रजींच्या काळात G20 झाली होती. आता दिसतं फक्त मेजवानी झगझगाट दिसतो, हे त्यावेळेस नव्हतं. आमच्या जीवनावर, सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर तुमच्या G20 काय परिणाम होणार? प्रचंड महागाई, बेरोजगारी वाढलेली आहे, गावगाव पोरांच्या टोळ्या झालेल्या आहेत, काय करायचा हा प्रश्न पडलेला आहे. आणि हे भारतीय जनता पक्ष त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यांनी काही अशा गोष्टी काही शोधलेल्या आहेत, अशा गोष्टी काही शोधल्यात की तुमचं लक्ष दुसरीकडे वळवायचं, मूलभूत प्रश्नाकडे लक्ष जाऊ द्यायचं नाही. आणि म्हणून राहुलजींनी पदयात्रा केली, भारत जोडोची पदयात्रा. जो भेद माणसा माणसामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षातून होतो. काम करण्याच्या, राजकारण करण्याच्या दोन पद्धती आहेत. धुळ्यात काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचा समारोप झालाय. यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील हे उपस्थित होते.